आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. संवेदनाहीन सरकारला शुद्धीवर आणायला पंचगंगेचे सांडपाणीच पाजावे लागणार. जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांचा राज्य सरकारवर घणाघात. गेल्या 20 दिवसापासून पंचगंगा नदी शुद्धीकरणासाठी गावागावात सनदशीर मार्गाने आंदोलने सुरू आहेत. याची दखल घेऊन शासनाने मार्ग काढण्याची गरज असताना या प्रश्नाकडे सरकार गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे या संवेदनहीन सरकारलाच पंचगंगेचे सांडपाणी पाजावे लागणार असल्याचा घणाघाती हल्ला धैर्यशील माने यांनी राज्य सरकारवर केला आहे. खुपरी येथील ऐतिहासिक चिटणीस चौकात आर्किटेक्ट आणि इंजिनियर्स असोसिएशनच्या वतीने पंचगंगा नदी शुद्धीकरणासाठी उपोषण करण्यात आले होते. या उपोषणात सहभागी होत धैर्यशील माने यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी शहरी आणि ग्रामीण असा दुजाभाव सरकार जाणीवपूर्वक करत असून त्यामुळे शहरी आणि ग्रामीण असा वाद निर्माण होत आहे. प्रत्येकाला स्वच्छ पाणी मिळालेच पाहिजे, त्यामुळे नदी प्रदूषण मुक्त झालीच पाहिजे. नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर तातडीने कारवाई होणे गरजेचे असताना अभय दिले जात आहे, त्यामुळे जनतेला काळ्या पाण्याची शिक्षा भोगावी लागत आहे. सरकारने यावर तात्काळ तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावेत, अन्यथा आम्हाला सनदशीर मार्ग सोडावा लागेल, म्हणत त्यांनी राज्य सरकारचे बाभाडे काढले. या उपोषणात जिल्हा परिषद सदस्य स्मिता शेंडुरे, असोसिएशनच्या अध्यक्ष उदय शास्त्री, उपाध्यक्ष रमेश कुंभार, सचिव के बी पाटील, सदस्य संदीप उल्पे, धनाजी पाटील, अविनाश दौड, शहाजी कांबळे, प्रदीप महाजन, निलेश मोरबाळे, सुनील कांबळे, अमर भोसले, विठ्ठल शिंदे यांच्यासह अन्य सदस्य आणि नगरसेवक सूरज बेडगे, दौलत पाटील, प्रतापसिंह देसाई, बाहुबली गाठ, बाळासाहेब जाधव, अण्णासाहेब इंग्रोळे, आप्पासाहेब देसाई यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. महानकारी न्यूजसाठी हुपरीहून सुनील घुनके. पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी ग्रामीण आणि शहर या सगळ्यांनी मिळून एक वज्रमुठ या पंचगंगा काठच्या सर्व गावांनी एकत्रपणे बांधले. खऱ्या अर्थानं शासनाला जाग येण्यासाठी गेले 20 दिवस ग्रामीण भागातल्या प्रत्येक गावानं गाव बंद करून गावामध्ये साखळी उपोषणानं या ठिकाणी या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम केलं आहे. पण अजूनसुद्धा शासन याबाबतीत उदासीन आहे. कोणत्याही पद्धतीची कारवाई आजसुद्धा पोल्युशन करणाऱ्या घटकांच्यावर झालेली नाही, किंबहुना एकही बैठक आजसुद्धा शासनानं या संदर्भातली व्यापक बैठक बोलवणं गरजेचं आहे. पंचगंगा काठचे लोकप्रतिनिधी असतील, अनेक या ठिकाणी त्याच्यावरचे शास्त्रज्ञ काम करणारे असतील, पर्यावरणवादी असतील, या सगळ्यांचं आणि त्याचबरोबर जे याच्यासाठी कारणीभूत आहेत या घटकांची एक कॉमन मिटिंग होणं गरजेचं होतं. शासन एका बाजूला स्वच्छ पाण्याचा साठी म्हणून स्वच्छ भारत अभियान अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या घोषणेनं या ठिकाणी लोकांच्या मध्ये जागृती करण्याचा प्रयत्न करत आहे, पण जी मूलभूत गरज आहे ती पाण्याची, ती पाणी विष होत आहे तरी सुद्धा त्याच्याकडे हेतुपुरस्सर लक्ष दिलं जात नाही, ही खऱ्या अर्थानं अडचण ग्रामीण भागातल्या या सर्व लोकांची आहे. ग्रामीणला एक न्याय आणि शहराला एक न्याय अशा पद्धतीचा दुजाभाव शासनाकडनं या पुढच्या काळामध्ये खपवून घेतला जाणार नाही. आम्ही ग्रामीण भागातली लोक सांडपाणी पिणार नाही, आम्हालाही माणसासारखं जगण्याचा अधिकार आहे. आणि या पुढच्या काळामध्ये जर शासन आम्हाला सांडपाणी प्यायला भाग पाडत असेल तर तेच पाणी आम्ही शासनालाही प्यायला भाग पाडू, हा या ठिकाणी निश्चय आमच्या ग्रामीण भागातल्या लोकांनी केला आहे. आज 20वा दिवस या ठिकाणी उपोषणाचा या ठिकाणी चालू आहे. आज हे उपरी शहर आहे, हे पाणी या ठिकाणी पित नाही, पण शेतीसाठी म्हणून असणारं पाणी त्यांचं ह्या नदीच्या काठावरनं येत आहे. हेही नदर आणि हे सगळे असोसिएशन जे या ठिकाणी आहे ते आर्किटेक्ट असोसिएशन याच्यामध्ये उतरत आहे. याच्यामध्ये उच्चभ्रू किंवा सामान्य असं कोणी राहिलेलं नाही, सर्व स्तरातली माणसं अगदी शेतमजुरी करणाऱ्या माणसापासून ते आर्किटेक्टपर्यंत ही सगळी माणसं नदीच्या लढ्यामध्ये एकत्र येत आहेत. हा लोक लढा जोपर्यंत पंचगंगा प्रदूषण मुक्त होत नाही तोपर्यंत थांबणार नाही. माझी विनंती शहरवासियांना, आमच्या बांधवांना, ज्या ठिकाणी जे शहरामध्ये राहत आहेत, करुणेची एक मागणी आमच्या सर्वांची आहे. आमचे भावंडच तुम्ही आहात, तुम्ही शहरामध्ये राहत आहे. आज ग्रामीण भागातली मुलं कशा पद्धतीनं कॅन्सरला मुखी पडत आहेत, त्यांच्या घरातल्यांची अवस्था काय, किती लोक जायबंद झालेत, ह्या पाण्याचे काय दोष या ठिकाणी आहे आणि काय दोषामुळे काळ्या पाण्याची शिक्षा ह्या गोरगरीब लोकांना या ठिकाणी मिळते, याच्या बाबतीत आपण सहानुभूतीनं पाहणार आहात की नाही, का तुमच्या सर्वांच्या संवेदना संपलेत, असा आक्रोश खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातल्या तुमच्याच बांधवांचा तुमच्याबद्दलचा आहे. माझ्या बरोबर आमच्या सर्वांच्या बरोबर शहरवासियांनी सुद्धा ह्या लढ्यामध्ये या ठिकाणी भाग घ्यावा आणि शासनाला जाब विचारावा, ही विनंती मला आपल्या माध्यमातून करायची आहे.